मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की गौरी जयदीपला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते ती विचारते की हे सगळं काय होऊन बसलं जयदीप म्हणतो गौरी मला खात्री आहे यामध्ये आपल्या प्रोडक्शनची काही एक चूक नसणार तर गौरी विचारते म्हणजे तुला काय म्हणायचं हे सगळं मुद्दामहून कोणीतरी घडवून आणलं का तर जयदीप म्हणतो नक्कीच आणि त्याच वेळेला शेखरदाजी तिथे येतात त्यांना पाहून जयदीप चिडूनच विचारतो हा माणूस इथे काय करतोय आणि लगेच शेखरदाजींकडे पाठ फिरवतो त्यावर शेखरदाजी म्हणतात जयदीपराव एक वेळ तुम्ही माझ्याकडे पाठ फिरवाल परंतु तुमच्यावर येणाऱ्या संकटाकडे मी पाठ फिरवू शकत नाही मी तुम्हाला इथून बाहेर काढणारच तर जयदीप चिडूनच म्हणतो की मी माझ्या जीवावर इथून बाहेर पडू शकतो तुमची काहीच गरज नाही तर शेखरदाजी म्हणतात जयदीपराव प्रश्न गरजेचा नाही तर जबाबदारीचा आहे आज जरी मी त्या कंपनीत नसलो ना तरीही या प्रोडक्शनची लाईन मीच बसवली होती तुमच्यापेक्षा या घटनेला मी जास्त जबाबदार आहे तेव्हा ते ऐकून जयदीप चिडूनच म्हणतो की बस झालं आधी सगळं स्वतः करून आता ही नाटकं करणं तुम्ही बंद करा त्यावर शेखरदाजी म्हणतात म्हणजे तुम्हाला मी एवढा नीच वाटलो का लहान मुलाच्या जीवाशी मी कसा खेळू शकतो अहो मला पण एक लहान मुलगी आहे हे तुम्ही विसरलात का मी ही भेसळ करू शकतो असं तुम्हाला वाटलंच कसं आता तुम्ही जी शिक्षा भोगत आहात ना तीच शिक्षा मी सुद्धा भोगणार त्याच वेळेला इन्स्पेक्टर तिथे येतात आणि शेखरराव तुम्ही स्वतः सरेंडर करत आहात का असं शेखरदाजींना विचारतात त्यावर दाजी म्हणतात हो ते ऐकून गौरी आणि जयदीपला मोठा धक्काच बसतो तर दुसरीकडे शालिनी देवकी मोठमोठ्याने हसत असतात ते पाहून रेणुका म्हणते अहो तुम्हाला हसायला काय झालं मला तरी सांगा त्यावर देवकी म्हणते अहो रेणुवांचं जयदीप जेलमध्ये गेला ना म्हणून आम्ही हसत आहोत तुम्ही पण हसा तर शालिनी म्हणत असते की इतके दिवस मी प्रयत्न केले माझ्या प्रयत्नांना यश मिळेल असं मला वाटलंच नव्हतं परंतु यावेळेला गौरीचं नशीब माझ्याकडून फिरलं माझी तपश्चर्या फळाला आली म्हणून शालिनी पुन्हा मोठ्याने हसू लागते तर उदय म्हणत असतो पण गौरी तिच्या बाजूने तिचं नशीब फिरवू शकते कारण ती शांत बसणाऱ्यातली नाही तर शालिनी म्हणते कायद्यापुढे कुणाचं काही एक चालत नाही आणि त्यात ही मीडिया आहेच मीडिया या केसच्या हात धून मागे लागली आहे आता जयदीप कायमची खडी फोडायला जाणार म्हणून शालिनी खुश असते देवकी विचारते रेणुवंस शेखरदाजी कुठे आहेत तर रेणुका म्हणते कुठे असणार आणि तसंही त्यांनी काही केलं तर जयदीप त्यांना त्याच्या पुढे उभा करणार आहे का त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका तर शालिनी विचारते उदय भाऊजी मला सांगा तुम्हाला काय वाटतं जयदीप भाऊजी किती दिवस लॉकअपमध्ये राहतील त्यावर उदय सांगतो सात आठ दिवस तरी त्याला पोलीस कोठडी होऊ शकते तर शालिनी म्हणते सात आठ दिवस नाही तर जयदीप भाऊजी फक्त एकच दिवस लॉकअपमध्ये राहणार ते ऐकून सर्वांना धक्काच बसतो तर दुसरीकडे गौरी शेखरदाजींना अडवण्याचा प्रयत्न करत असते परंतु दाजी म्हणतात गौराबाई तुम्हाला कळत कसं नाही जयदीपरावांचं समाजामध्ये नाव आहे पत आहे आणि या एका घटनेमुळे सगळं काही धुईस मिळू शकतं तर गौरी विचारते पण दादा तुम्ही जेलमध्ये गेल्याने काय होऊ शकतं तर दाजी म्हणतात अहो या घटनेला फक्त जयदीपराव एकटे जबाबदार नाही हे तरी लोकांना समजेल आणि त्यांचं नावही खराब होणार नाही आणि म्हणूनच उद्या कोर्टामध्ये ही सगळी जबाबदारी मी स्वतःवर घेणार आहे तर तेवढ्यात इन्स्पेक्टर तिथे येतात आणि शेखरदाजींना सांगतात की तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा आरोप नाही कायद्याने ही, ही सगळी जबाबदारी कंपनीच्या मालकाचीच असते तर जयदीप म्हणतो गौरी सांग यांना हे सगळं करण्याची काही एक गरज नाही तर शेखरदाजी म्हणतात इन्स्पेक्टर साहेब मी ही जबाबदारी स्वतःवर घ्यायला तयार आहे ना तुम्ही माझ्या मालकाला लगेच बाहेर काढा आणि मला आतमध्ये टाका तर इन्स्पेक्टर म्हणतात हे ठरवणारा मी कोण हे सगळं आता उद्या कोर्ट ठरवणार आणि तुम्ही जर हे आरोप स्वतःवर घेतले तर जो खरा आरोपी आहे तो मोकाट सुटणार त्याला आपण कसं शोधू शकतो तर गौरी म्हणते इन्स्पेक्टर अगदी बरोबर बोलत आहे तर शेखरदाजी म्हणतात ठीक आहे जयदीपराव तुमचा माझ्यावर जो काही राग आहे ना तो बाहेर आल्यावर काढा परंतु तुम्हाला इथून बाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही खरा गुन्हेगार मी पकडून देणार असं म्हणत दाजी लगेच तेथून निघून जा त्यानंतर गौरी इन्स्पेक्टरला विचारत असते की जयदीपला जामीन तर मिळेल ना त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात की माझीही हीच इच्छा आहे परंतु उद्या कोर्ट बंद आहे आणि हे प्रकरण खूप चिघळलं आहे त्यामुळे त्यांना बेल मिळणं जरा कठीणच आहे तरी पण एकदा तुम्ही तुमच्या वकिलांशी बोलून घ्या परंतु जयदीपरावांना जेलमधून बाहेर काढणं खरंच खूप कठीण आहे तर गौरी म्हणते की तुमच्या अनुभवावरून तुमचं मत खरंही असेल परंतु माझा माझ्या देवीवर पूर्णपणे विश्वास आहे मी एक दिवस जयदीपला इथून मानाने परत घरी घेऊन जाईल असं म्हणत गौरी लगेच तेथून निघून जात त्यानंतर एक हवालदार चार पाच गुंडांना घेऊन पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि जयदीप ज्या जेलमध्ये आहे तिथेच त्या पाच गुंडांना टाकून देतो तेव्हा ते सर्व गुंड जयदीपकडे खूप रागाने पाहत असतात त्यानंतर रात्री गौरीला झोप लागत नसते तर दादा तिला समजवतात की आजच मी आपल्या वकिलाशी बोललो जयदीपरावांना जामीन मिळणारच ते सुखरूप जेलमधून बाहेर पडतील तर गौरी म्हणते जयदीप बाहेर येईलच परंतु त्याच्यावर लागलेल्या या डागाचं काय जोपर्यंत जयदीप निर्दोष सिद्ध होत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला शांतता मिळणार नाही तर माई दादा गौरीला समजावत तिला झोपण्यासाठी पाठवतात तर इकडे शालिनी तिच्या एका माणसाला फोन करून विचारते आपली माणसं पाठवलीत का आज रात्रीलाच काम झालं पाहिजे त्यानंतर इकडे जयदीप जेलमध्ये झोपलेला असतो तेव्हा एक एक करून सर्व गुंड उठतात तर एक गुंड स्क्रू हातामध्ये घेतो आणि बाकी सर्व गुंडांना इशारा करत असतो तर बाकी गुंड जयदीपच्या नाकाला रुमाल लावून त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतात तर तेवढ्यात इकडे गौरी झोपेतून दचकून उठते ती विचार करते मला असं का वाटतंय की माझ्या जयदीपचा जीव धोक्यात हो आहे म्हणून आता त्याला पाहिल्याशिवाय मला चैन पडणार नाही असं म्हणत गौरी लगेच शेखरदाजींना फोन करते तर शेखरदाजी विचारतात गौराबाई काय झालं तर गौरी सांगते मला खूप भीती वाटत आहे काळजात धडधड होते आपल्याला जयदीपला भेटायला हवं दाजी म्हणतात ठीक आहे आपण उद्या सकाळीच त्यांना भेटण्यासाठी जाऊयात परंतु गौरी म्हणते उद्या सकाळी नाही आत्ताच मला त्याला भेटायचं आहे तर शेखर दाची म्हणतात गौराबाई आता तर पहाटेचे दोन वाजलेत आता आपल्याला कोण भेटू देणार गौरी म्हणते मला ते काही माहीत नाही मला आत्ताच्या आत्ता जयदीपला भेटायचं आहे तुम्ही माझ्यासोबत येत असाल तर ठीक नाही तर मी एकटी जाते तर दाची लगेच गौरीसोबत जाण्यासाठी निघतात तर इकडे जयदीप त्या गुंडाचा वार हुकवत त्या गुंडांना मारायला सुरुवात करतो त्याच वेळेला एका हवालदाराला जाग येते हवालदार ओढूनच विचारत असतो की तिकडे काय चालू आहे तेव्हा जयदीप म्हणतो की आता चार गुंडांनी मला मारण्याचा प्रयत्न केला हवालदार पाहतात तर ते चारही गुंड झोपलेले असतात तर जयदीप म्हणतो माझ्यावर विश्वास ठेवा हे सर्वजण आता नाटक करत आहेत तेव्हा जयदीप एका गुंडाला उठवत त्याची क्वालर पकडत खरं सांग म्हणून त्याला धमकावत असतो तर हवालदार जयदीपवरच भडकतो त्यानंतर जयदीप थाळी वाजवत बसतो कुणालाही झोपू देत नसतो त्याच वेळेला शेखरदाजी आणि गौरी तिथे येते गौरी विचारते जयदीप तुला काही झालं तर नाही ना, ना। जयदीप सांगतो की या चौघांनी मला मारण्याचा प्रयत्न केला ते ऐकून दोघांनाही मोठा धक्का बसतो तर हवालदार गौरीवर चिडूनच म्हणतो ही काय आरोपीला भेटण्याची वेळ आहे का रात्रीचे अडीच वाचलेत चला निघा इथून त्यावर गौरी म्हणते मी माझ्या नवऱ्याला सोडून कुठेही जाणार नाही वाटलं तर तुम्ही मला आतमध्ये टाका तेव्हा गौरी कुणाचं काही न ऐकता तिथेच खुर्चीवर ठाण मांडून बसते शेखरदाची तिला साथ देत असतात ते पाहून जयदीप खूपच खुश असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी घरी येते तर शालिनी म्हणत असते तुझा जयदीप कधीच बाहेर येणार नाही तर गौरी म्हणते तुमची ही इच्छा ना कधीच पूर्ण होणार नाही आणि माझ्या जयदीपचा प्रामाणिकपणा सगळ्या जगा जगासमोर आणल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत शालिनी गौरी झोपलेली असताना कुऱ्यात डोक्यात घालून तिला मारण्याचा प्रयत्न करत असते परंतु एक मुलगी देवीचं रूप धारण करून तिथे येते आणि शालिनीला अडवते देवीला पाहून शालिनीला मोठा धक्का बसतो पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा